यंदा दगडूशेठच्या बाप्पाला वेळेत निरोप। तरीही मिरवणूक तब्बल 28 तास 40 मिनिटं चालली। पुण्यात 2905 सार्वजनिक गणेश मूर्तींचं विसर्जन। पुण्यामध्ये अनंत चतुर्दशीला सकाळी 10:30 वाजता सुरू झालेली गणेश विसर्जन मिरवणूक दुसऱ्या दिवशी दुपारी 3:10 मिनिटांनी संपली। म्हणजे यंदा तब्बल 28 तास 40 मिनिटं विसर्जन मिरवणूक चालली। मानाचा शेवटचा गणपती अशी ख्याती असलेला कासेवाडीचा महाराष्ट्र तरुण मंडळाचा गणपती अलका चौकात येताच ड्युटीवरील पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने एकच जल्लोष केला। यंदा गणेश विसर्जन मिरवणुकीत दगडूशेठने दुपारी 4 वाजताच सहभागी होऊन रात्री 8:50 बाप्पाचं विसर्जन सुद्धा पार पडलं। हाच आदर्श इतर मंडळांनी देखील घ्यावा असं आवाहन पालिका अतिरिक्त आयुक्त विकास ठाकणेंनी केलंय। मिरवणुकीची क्वालिटी कशी सुधारते आहे, लोकांना वेगवेगळ्या सुविधा कशा मिळत आहे आणि सुरळीतपणे पार पडते, कुठला अनुचित प्रकार घडलेला नाही आणि अगदी उत्साहात हे अधिकारी कर्मचारी सगळे काम करत होते आणि ज्या पद्धतीने दगडूशेठ गणपतीने अतिशय उत्तम पायंडा पाडलाय, मला वाटतं इतरही मंडळ त्याचं अनुकरण करतील। सहकार नगर मधील दोन गटातल्या हाणामारीचा प्रकार वगळता संपूर्ण शहरातलं गणेश विसर्जन मोठ्या उत्साहात पार पडलं। पुढच्या वर्षी इतर प्रमुख मंडळांनीही वेळ कमी करावा असं आवाहन पोलीस आयुक्तांनी केलेलं आहे। मिरवणूक होतात त्यांनी 4 वाजता काढायचे त्यांनी अनाउन्समेंट केले होते आणि ते त्यांनी पालन केले। 4 वाजता बरोबर त्यांनी काढले मिरवणूक आणि जवळजवळ 9:15 त्यांची विसर्जन सुद्धा झाली। पुढच्या वर्ष सुद्धा मी असा एक्सपेक्ट करतो की अजून काही जो मोठे गणपती मंडळ आहे ते सुद्धा ते मोटिवेट होणार आणि वेळेवर ते चालू करून आणि संपवणार मिळवणूक। आतापर्यंत पुणे गणेश विसर्जन मिरवणुकीचा आजवरचा सर्वाधिक वेळेचा उच्चांक हा 31 तासांचा राहिलाय। यंदा 28 तासांच्या वर मिरवणूक चाललेली आहे। त्यामागील खरी गोम म्हणजे मंडळांमधले छुपे हेवे दावे अजूनही कमी होताना दिसत नाहीयेत, त्यामुळे वेळेत मिरवणूक संपवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न अपुराच पडला असं म्हटल्यास वावग ठरणार नाही। वेळेच्या आधीच मिरवणूक सुरू केल्यामुळं पुणे गणेश विसर्जन मिरवणूक ही वेळेच्या आधीच संपेल असं वाटलं होतं, पण तसं झालं नाही। कारण इतर मंडळांनी त्यांच्या नेहमीच वेळेला मिरवणुकीत सहभाग घेतला आणि त्यामुळे यंदाची मिरवणूक ही 28 तासाच्या वर चालली, म्हणून पुढच्या वर्षी तरी इतर मंडळ दगडूशेठचं अनुकरण करणार का हेच पाहायचं। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे।